केंद्राने मोफत अन्नधान्य योजना सुरू ठेवावी, खासदार शरद पवारांच्या माध्यमातून राज्याची केंद्राकडे मागणी। कोविड-19 प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून 2020 या 3 महिन्यांसाठी प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ व प्रति रेशन कार्ड 1 किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे। मात्र राज्यात अद्यापही कोरोनाचा धोका कायम असल्याने श्रमिकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर 2020 या कालावधीत मुदतवाढ देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, यासाठी राज्यातील महाविकास आघाडीमधील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली। तसेच यापूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे अशा प्रकारची मागणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, ग्रामीण देशा, नवी मुंबई।